जिल्ह्यात आयोजित केलेली आहे. दिनांक 8 सप्टेंबर रोजी नागपूर या ठिकाणाहून सुरू झालेली, दिनांक 18 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 11:30 छत्रपती राजर्षी शाहू महाराज नगरी कोल्हापूर या ठिकाणी आयोजित केलेला आहे. वंचित बहुजन आघाडी आयोजित बहुजन सत्ता संपादन महाराणी महामानवांच्या विचारांना साक्षी ठेवून बहुजनांच्या विकासासाठी. मित्रो, महाराष्ट्रामधून सत्ता संपादन रॅली आम्ही काढलेली आहे. या रॅलीला बाळासाहेबांनी नागपूरच्या संविधान चौकामधून हिरवा झेंडा दाखवून रॅलीला मार्गस्थ केलेला आहे. ही रॅली संबंध नागपूर ते शाहूनगरी कोल्हापूर पर्यंत प्रत्येक जिल्ह्यामधून तालुका वाईज आम्ही निघालेलो आहोत. आमचा उद्देश जेवढा आहे की मागच्या 60 वर्षामध्ये आणि मागच्या सरकारने, मग ते काँग्रेस राष्ट्रवादी असेल, सेना भाजपचं सरकार असेल, हे सगळे सरकार लुबाड या सगळ्या पक्षांनी रॅल्या काढल्या आणि लोकाला संभ्रमित केलं, लोकांची दिशाभूल केली. बाळासाहेबांच्या मुख्यमंत्री पदासाठी हे सरकार, ही जनता, ही रॅली, वंचित बहुजन आघाडी प्रयत्नशील राहणार आहे. या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आम्हाला बाळासाहेबांना पाहायचंय. एक विचार, एवढा प्रगल्भ अभ्यासू माणूस, चारित्र्य संपन्न असणारा माणूस, कुठेही करप्शनचा डाग नाही लागला, कुठल्या भ्रष्टाचारामध्ये नाही अडकला. तुम्ही पाहताय काँग्रेस राष्ट्रवादी बीजेपी आणि सेनेच्या मोठ्या मोठ्या लोकांनी या राज्याची सहकार शिखर बँक याचे 25,000 कोटी रुपयाचा घोटाळा केला, पण हे सरकार काही केलं नाही. तेव्हा हायकोर्टाने आदेश दिला की या गुन्ह्यामध्ये, या भ्रष्टाचारामध्ये जेवढे जेवढे सहभागी आहेत त्यांच्यावर 420 ची कारवाई करा. आणि मित्र, जवळपास महाराष्ट्रामध्ये 350 नेते, राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सेना हे सगळे नेते या 420 केसमध्ये अडकलेले आहेत. आणि आम्ही तुम्हाला विनंती करणार आहोत, या सरकारला आपणाला लाथाडून एक नवीन सरकार बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करायचं आहे. आणि आता या राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेबांना आपल्याला पाहायचं आहे. मी आपल्याला विनंती करतो आहे की आपण दिवसाची रात्र आणि रात्राचा दिवस करून आपल्या वंचित बांधवांना सोबत घेऊन, त्यामध्ये साळी माळी कुळी वंजारा बंजारा धनगर लोहार सुतार कासार मुस्लिम दलित मातंग या बांधवांना सोबत ठेवायचं आहे. आणि तुमचं आमचं सरकार आता नवीन प्रस्थापित करायचं आहे. आम्हाला आतापर्यंत कुठल्याही सरकारनं दूध पाजवलं नाही, तर दुधाची ताण ताकावर भागवायची वेळ आली आम्हाला. आणि आम्हाला सांगितलं की हे ताकाला दूध म्हणता येत म्हणून, पण खऱ्या अर्थानं आम्हाला जर दूध प्यायचं असेल, सत्तेचा जर आपणाला फायदा घ्यायचा असेल, तर आपणाला पुन्हा बाळासाहेबांना सत्तेमध्ये आणावं लागेल. आणि बाळासाहेबांच्या माध्यमातून या राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन करून तुम्हाला आम्हाला या सत्तेचं
काय गरमत गमक आहे, या सत्तेमध्ये काय राहत आहे हे आम्हाला आता पाहावं लागेल. म्हणून बांधवांनो तुम्हाला नम्रपणे विनंती आहे की आता राहिलेले थोडे दिवस आहेत. बाळासाहेब रात्रंदिवस पायाला चक्रा लावून फिरत आहेत. आम्ही सुद्धा महाराष्ट्रामध्ये सगळेजण प्रयत्नशील आहोत आणि सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण जर सगळ्यांनी प्रयत्न केले तर महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली एक नवीन सरकार, की जे क्रांतिकारी सरकार असेल, तुमचं आमचं सरकार असेल, शेतकऱ्याच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासारखी हे सरकार, शेतकऱ्याच्या आत्महत्येवर निर्बंध येईल असं हे सरकार, शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळेल, शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळेल, शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळेल, स्वामीनाथनचा आयोग लागू करून त्यांच्या शिफारसी लागू करून शेतकऱ्यांना दिलासा दिली जाईल. शेतकरी कामगारांना सुद्धा वेतन देण्याची व्यवस्था बाळासाहेबांनी सांगितली आहे. शेतकरी कामगार बंधूंना पेन्शनची योजना लागू करण्यासाठी बाळासाहेब प्रयत्नशील राहणार आहेत. त्याचबरोबर आशा वर्कर म्हणून जी गावोगाव काम करतात त्या सगळ्या माझ्या भगिनींना मानधन चांगल्या प्रकारे मानधन देऊन त्यांना सुद्धा प्रोत्साहित करण्याचं काम बाळासाहेब करणार आहेत. आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही लिहिलो आहे की या इथे अंगणवाडी सेविका त्यांना सुद्धा 3000 मानधन सरकार देते. तुम्ही मला सांगा 3000 एक कुटुंब चालतंय का? आणि या अंगणवाडीच्या सेविका रात्रंदिवस काम करतात आणि त्यांना मानधन पुरेसे मिळत नाही म्हणून बाळासाहेब म्हणतात इतर राज्याप्रमाणे सुद्धा 10,000 रुपये हाताला काम देण्यासाठी सुद्धा कटिबद्ध आहोत. बाळासाहेब म्हणतात की या राज्यामध्ये जे पोलीस आहेत त्यांना 12 तासाची 24 तासाची ड्युटी करावी लागते आणि त्यांना थर्ड कॅटेगरीची सर्व्हिस मानली जातात आणि त्यांना अल्पसा पगार दिला जातो. पण त्यांना सुद्धा कुटुंब आहे, त्यांना सुद्धा लेकरं बाळ आहे, त्यांना सुद्धा पत्नी आई वडील असतात. 24 तास ड्युटी केल्यामुळे त्यांना वेळ मिळत नाही. त्यांची लेकरं अनवाळे झालेले आहेत. तर बाळासाहेब म्हणतात 8 तास ड्युटी आम्ही कटिबद्ध आहोत. त्याचबरोबर एकच उद्देश नाही पोलिसांना 8 तास ड्युटी करायची. या महाराष्ट्रामध्ये 8 तास ड्युटी करत 12 तासाची ड्युटी करण्यामध्ये जेवढे पोलीस आहेत तर 24 तासामध्ये या पोलिसांची 3 पट भरती होईल आणि तरुणांना, नवीन तरुणांना पोलीस भरतीसाठी संधी निर्माण करण्यात येईल. हे सरकार नोकऱ्या निर्मिती करत नाहीये. त्यापुढे बाळासाहेब म्हणतात की या तरुण बांधवांच्या तर त्यांना 100 दिवसाचा पगार दिला पाहिजे. त्यांना मानधन म्हणून 100 दिवसाचा पगार देण्याची व्यवस्था आमचं सरकार कटिबद्ध आहे. आम्हाला सरकारमध्ये एकदा तुम्ही पाठवण्याचं काम करा. तुम्हाला पुन्हा प्रश्न विचारण्याची संधी बाळासाहेब आंबेडकर देणार नाहीत असं मला आत्मविश्वास आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की या सगळ्या वंचित बांधवांना सोबत घेऊन आपल्याला पुढच्यासाठी येत्या गव्हर्नमेंटमध्ये बाळासाहेबांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना रात्रंदिवस मेहनत करावी लागेल. मित्र आपण सगळेजण प्रयत्नशील राहिलात तर अशक्य असं काही नाही आहे. कारण वंचित, ओबीसी, दलित आणि मुस्लिम हे जर एकत्र आले तर दुसऱ्या कुणीही पक्षापाशी उमेदवारीसाठी माणूस मिळणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे. या राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आता संपूर्ण नष्ट झालेली आहे. त्यांना उमेदवार मिळत नाही म्हणून बाळासाहेबांना वारंवार म्हणतात की आम्ही तुमच्या बरोबर युती करतो. पण आम्ही जेव्हा सांगितलं आम्ही 144 जागांवर युती करायला तयार आहोत, अर्ध्या अर्ध्या जागा करून लढूया, पण आमची एक 8 राहिलेली आहे. ही 8 सांगितली 144 जागा वाटून घेण्यासाठी तयार झाले पण ते, पण आमची दुसरी 8 त्यांनी ऐकली नाही. आमची दुसरी 8 होती की तुम्ही आणि आम्ही मिळून मुख्यमंत्र्याचा उमेदवार म्हणून बाळासाहेबांना जाहीर करा.
असं सांगितलं की त्यांच्या पोटात पाय शिरले आणि म्हणाले की बाळासाहेबाला मुख्यमंत्री नाही, तुमच्या सहकार्यानं आमचं सरकार येईल आणि आम्ही ठरवलं ते मुख्यमंत्री होऊ. म्हणजे पोटात काळं ठेवून, पोटामध्ये पाप ठेवून हे सरकार आमच्या संग युती करायला, ही काँग्रेस राष्ट्रवादी युती करायला तयार होते. म्हणून बाळासाहेबांनी सांगितलं, आम्ही सांगितलं बाळासाहेबाला, जर तुम्हाला मुख्यमंत्री करायचं ह्यांनी कबूल करत नसतील तर आमदारा साप युती यांच्या सोबत करायची नाही. आमचं काय होईल ते होईल. आम्ही 288 जागा महाराष्ट्रामधून लढवणार आहोत याची आम्ही आता सोबत पूर्ण तयारी करून कामाला लागले आहोत. बंधूनो, आपणाला आता थोडं विचार करा. माझ्या तरुण बांधवांना विचार करण्यास मी कारण भाग पाडणार आहे, कारण हे सरकार 8 कोटी नोकऱ्या देतो म्हणणारं सरकार एक सुद्धा नोकरी देऊ शकला नाही. पण बाळासाहेबांचं धोरण असं आहे की या तरुणाच्या हाताला जोपर्यंत काम देत नाही तोपर्यंत या देशाचा विकास होत नाहीये. प्रत्येकाच्या हाताला काम देण्याची जिम्मेदारी ही सरकारची असते आणि सरकारने दिली पाहिजे. यासाठी आपल्याला तरुणांना या सरकारला सत्तेत आणावं लागेल असं मी तुम्हाला आग्रहाची विनंती करणार आहे. बांधवांनो, बाकीच्या सगळ्या घूळ थापाला जाऊ द्या. हे सरकार गुमराह करणाऱ्या त्याज्या करतात. सत्तेच्या जोरावर, पैशाच्या जोरावर लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला गुमराह करायचं नाहीये. ती वास्तविकता आहे या देशाची, या राज्याची, ते आम्ही तुमच्या पुढे ठेवण्यासाठी या रॅलीचे आयोजन केलेलं आहे. या रॅल्या सगळ्या संपल्यात. आता आमची एवढी मोठी रॅली, ते लोक बघून परेशान झालेले आहेत आणि आता यांना दिसू लागले आहे की येणारं सरकार हे वंचिताचं सरकार आहे. परवा एका भाषणामध्ये हा फडणवीस म्हणाले, काय म्हणाले, आता आमची लढाई वंचिताबरोबर आहे. मी जर मुख्यमंत्री झालो तर विरोधी पक्ष नेता म्हणून वंचिताचा असेल अशी भूमिका आज त्यांना वाटू लागलेली आहे. जे वंचितांच्या पक्षाला कहर त्यांनी कव्हरेज सुद्धा देत नव्हते, पण आता त्यांना कळायला लागलेलं आहे. वंचिताची शक्ती, वंचित पक्षाची शक्ती आता वाढलेली आहे आणि म्हणून राज्यामध्ये आता वंचिता येणार नाही. पण हा फडणवीस जाणीवपूर्वक म्हणाले की विरोधी पक्ष नेता, वंचिताला विरोधी पक्ष नेता नाही तर आता मुख्यमंत्रीच्या पदी वंचितांना बसवायचं आहे आणि आता तुम्ही विरोधी पक्ष नेता होणार आहे याची जाणीव तुम्ही ठेवून घ्या. वंचिताचं सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये या येणाऱ्या 2019 निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब असणारच आहे, यात कुठची शंका राहिली नाही. पण येणार आहेत म्हणून आपणाला गप्प बसता येणार नाही. तर या जनगांडग्या, जात बांडग्या या पक्षावाला, या नेत्यावाला आता धडा शिकवायची वेळ आली आहे. आणि तुम्हा आम्हा गरिबांचं, वंचितातल्या समाजाचं, गोरगरीब जाती धर्मातल्या लोकांचं सरकार निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित होईल, यात काही शंका नाही. या प्रसंगी मी एवढं बोलतो आणि राज्यातल्या प्रस्थापित पक्षाने आतापर्यंत बऱ्याच रॅल्या काढल्या आणि जनतेला प्रश्नावर काहीही न करता उलट त्यांनी जनतेला गुमराह करण्याचं प्रस्थापित पक्षांनी आणि रॅल्यामधून लोकांना दिशाभूल करण्याची भाषणं करून लोकांना संभ्रमित करण्याचं काम केलेलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ही रॅली काढायचं म्हणजे या सर्वांनी टूलर समोर जावं उत्तर म्हणून आम्ही सांगतो आहोत की जे वास्तविकता आहे या राज्यामधले, या राज्याचे प्रश्न आहेत, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, शेतकरी कामगारांचे प्रश्न असेल, उद्योग वंचित कार्यकर्त्यांना टूलर समोर जावं, या सगळ्या प्रश्नांना एकमेव उत्तर म्हणून या रॅलीच्या माध्यमातून आम्ही देतो. आम्ही काही केवळ सत्तेत येणार म्हणजे शान शौक मौज मजा करण्यासाठी नाही, तर सत्तेमध्ये जनतेच्या मूलभूत प्रश्नाशी हात घालून त्याच्या प्रश्न सोडवणूक कशी करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. शेतकऱ्याच्या कापसाला भाव असेल, शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव असेल, स्वामीनाथनचा आयोग लागू करण्याची भानगड असेल, हे सुद्धा आम्ही सगळे या पद्धतीनं कशा पद्धतीनं लागू करणार याची माहिती जनतेपर्यंत पोहोचायची आहे. वर्षा आशा वर्कर्सना मानधन देण्याची
भाषिया बाळासाहेब करतात, समाज जे काही अंगणवाडी सेविका असतात त्यांना सुद्धा मानधन योग्य इतर राज्याप्रमाणे मानधन देण्याची भाषा करतात. पोलिसांना 8 तास ड्युटी कशी असली पाहिजेत, कारण कुठल्याही कायद्यामध्ये 8 तासापेक्षा ड्युटी करू नये. माणसाची क्षमता 8 तास काम करण्याची असते. त्यासाठी नोकर भरतीसाठी पुन्हा महाराष्ट्रामध्ये जे काही पोलीस संख्या आज आहे त्याच्या 3 पट होईल आणि तरुणाच्या हाताला काम मिळेल, नोकरी मिळेल असाही भूमिका घेतलेली आहे. याचबरोबर बाळासाहेबांनी सांगितलं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 25,000 कोटीचा या सर्व पक्षातील नेत्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. या भ्रष्टाचारांना सक्त शासन झालं पाहिजे. यांनी जनतेच्या गोरगरिबाच्या पैशाची विल्हेवाट लावलेली आहे. या पैशावर यांनी आपलं स्वतःचं कुटुंब सुखी केलेलं आहे, पण जनतेच्या कुटुंबाची उधळण केली. त्याबद्दल बाळासाहेब यांना सक्तीचं शासन झालं पाहिजे. सर, या रॅलीला कसा रिस्पॉन्स आहे? या रॅली नागपूरपासून निघाल्यावर बघतो आहे, सकाळी 9 चा टाइम दिला तर 12-1 वाजता की वाटणी आडू आडू लोक आमचा सत्कार करतात आणि एवढ्या प्रचंड अशा प्रतिसादामध्ये ही रॅली मार्गक्रमण करत आहे. गावोगाव रस्त्यावर खेड्यामध्ये सगळ्यांना एकच वाटतंय की आता एक नवीन दिशा घेऊन निघालेलं वंचिताचं सरकार आहे आणि हे वंचितांना हे सरकारमध्ये कसं बसवता येईल यासाठी प्रयत्नशील. सर, MIM सोबत युती तुटलेली आहे, त्याचा काय परिणाम होऊ शकतो का? MIM युती आम्ही नाही तोडली, MIM युती स्वतःहून तोडलेली आहे. त्यांनी 100 जागा मागतात. बाळासाहेबांपुढे प्रश्न आहे, वंचितांमधल्या 370 जागा आहेत आणि 288 विधानसभेच्या जागा आहेत, तर त्यांना 100 दिल्यानंतर बाकीच्यानं काय द्यायचं आम्ही? म्हणून त्या मागणीला बाळासाहेब मान्य करत नाहीये. बाळासाहेबांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला 10% जागा देऊ, म्हणजे त्यांनी 10 जागा देऊ असं बाळासाहेब म्हणताय. त्याच्यावर त्यांची नाखुशी आहे. ते म्हणतात की फ्रेंडली फाईट लढू. आम्ही म्हणतो की फ्रेंडली फाईट लढणार नाही, 10 जागेवर तुम्ही घ्या. आणि बाळासाहेब स्वतः वंचिताच्या वतीने 25 मुस्लिम बांधवांना उमेदवारी देण्याचं कबूल केलं आहे आणि आम्ही त्या उमेदवारी आजही देणार आहोत. वंचित MIM जागा देऊन सुद्धा आम्ही 25 जागा देणार होतो, पण ते त्यांना मान्य नाही की सगळ्या मुसलमानांचा ठेका फक्त MIM घेतला अशा प्रकारची भूमिका घेऊन ते वागत होते. म्हणून बाळासाहेब म्हणले की आम्हाला तुमच्या या प्रस्तावाला मंजूर करता येणार नाही. सर, तरुणांचा कल वंचित आघाडीकडे येत आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश सांगू शकता? आम्ही सांगितलं ना, पोलिसांची 3 पट भरती करेल, तरुणाच्या हाताला पुन्हा पोलीस पट 3 पट पोलिसांच्या नोकरीमध्ये वंचिताला लागेल. वंचितांना उद्योगधंद्यासाठी प्रेरित केलं जाईल. त्यांच्यासाठी फायनान्स हे 25,000 कोटीचे उपयोग त्यांनी भ्रष्टाचारानं केलेत ते वसूल केले जातील आणि ते पैसे आम्ही तरुण बांधवांच्या हाताला उद्योग देण्यासाठी बगर व्याजीचं त्यांना भांडवल देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं बाळासाहेब सांगतात. मुख्यमंत्री फार धूर्त आहे. मुख्यमंत्र्यांची हे वाक्य म्हणजे आम्हाला आम्ही ठरवलं ते उपमुख्य विरोधी पक्ष नेता होईल असं म्हणतात, पण आमचं त्यांना आव्हान आहे. आता तुम्ही कोण करणार आहे आम्हाला विरोधी पक्ष नेता? आम्ही मुख्यमंत्री होण्याच्या दिशेने वाटचाल करत मार्गक्रमण करत आहोत. तुम्ही ठरवायचं नाही आम्हाला. तुम्ही असं बोलण्यामध्ये तुम्हाला वाटतंय की आम्ही वंचितला सुद्धा आम्ही चालवतो असे गंभीर आरोप त्यांच्याकडे होत आहेत. तुम्ही वंचितला चालवत नाही, तर वंचित हे स्वतःच्या सहबळावर जनतेच्या वंचितांच्या मतावर चालणारं सरकार आहे, त्याच्या मतावर सत्ता प्रस्थापित करेल. ओके, दरवाजे बंद झालेले आहेत, कारण काँग्रेसनं सांगितलं होतं. आम्ही सांगितलं की 144 जागेवर आम्ही आणि 144 जागेवर तुम्ही लढा. आणि आमची दुसरी आठ होती की प्रधानमंत्री हे मुख्यमंत्र्यांचा उमेदवार म्हणून बाळासाहेबांना घोषित करा, आम्ही 144 जागावर लढू असं म्हटलं तर त्यांना म्हणले मुख्यमंत्री तुम्ही नाही ठरवायचं, आमची दिल्लीत ठरेल म्हणले. त्याच्यामुळे ही आता युतीचे रस्ते त्यांचे बंद झालेले आहेत असं मला वाटतंय. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता संपादन महारॅलीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ही रॅली नागपूर येथे निघालेली आहे. संजय नेते बाळासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री करण्यासाठी ही रॅली निघालेली आहे आणि उद्याची संपूर्ण विधानसभा वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांचे अण्णासाहेब पाटील करत आहेत आणि नवनाथ पडळकर सर करत आहेत, तसेच नांदेड जिल्ह्याचे कारकर सर हे करत आहेत आणि या संपूर्ण भारी बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडी आणि सर्व घटक पक्ष या समेत आहेत आणि उद्याची सत्ता ही वंचित बहुजन आघाडीची सत्ता राहणार आहे. वंचित बहुजन आघाडीचा झेंडा
हा महाराष्ट्रामध्ये फडकणार आहे. 9 च्या 9 या विधानसभा ज्या आहेत ह्या नांदेडमध्ये आम्ही काबीज करणार आहोत. हा विश्वास, हा आत्मविश्वास घेऊन सध्या नेते बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहोत आणि आमची सत्ता आम्ही आणणार आहोत. जय भीम.